नमस्ते इंडिया, नीतास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्वादिष्ट गावरान चमचमीत चटपटीत असा मिरचीचा ठेचा. या ठेच्याला तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर मग सुरुवात करूया ठेच्याला. ठेचा बनवायला मी इथे तिखट मिरची घेतली आहे. जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही कमी तिखट मिरची ही वापरू शकता. ही मी तिखट मिरची घेतली आहे. मीठ घेतलंय, चवीनुसार टाकायचंय कोथिंबीर आणि लसूण. इथे मी आता तवा घेतलाय. तव्यात मी 2 ते 3 चम्मच तेल टाकते. त्या तेलात आपण मिरच्या भाजून घ्यायच्या चांगल्या. मी तेलात चांगल्या भाजून घेते. आपल्या थोड्या मिरच्या भाजून झाल्या आहेत. त्यात मी खूप सारं असं लसूण टाकते. लसणाने एक वेगळीच चव येते छानची. ती आणि तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आपला लसूण इथे चांगलं भाजून झालाय. मी त्यातच आता कोथिंबीर घालते. कोथिंबीर ही चांगल्या प्रमाणात घालायची थोडी. ती आपण तेलात त्याच्यातच चांगलं असून परतून घ्यायचंय. हा, मी त्यातच मीठ घालते आणि थोडं परतून घेते. आपलं आता हे भाजून रेडी झाले. मिरच्या, लसूण, कोथिंबीर हे सगळं आता झाले भाजून. मी आता गॅस बंद करते आणि थोडं थंड होऊ देते. मी हे मिश्रण आपण मिक्सर किंवा खलबत्त्यामधून जाडसर असं वाटून घेणार आहोत. मी ठेच्याला असं खलबत्त्यात कुटून घेते जाडसर. असं आपला चमचमीत झणझणीत असा चटपटीत ठेचा तयार झाला आहे. तुम्ही याला कशासोबतही खाऊ शकतात. एकदा नक्की करून बघा. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला हिट करा.